आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी महाराष्ट्र विकास सेवेला एका वेगळ्या उंचीवर नेलं, त्याचबरोबर माझी जी आवड होती महाराष्ट्र विकास सेवेमध्ये जाणं त्या ठिकाणचे त्यांच्या हस्ते मला सत्कार केला असे मल्लीनाथ करशेट्टी सर, युनिक अकॅडमीचे अध्यक्ष सन्माननीय सर तुकाराम जाधव सर, त्याचबरोबर ज्यांनी मला युनिक परिवाराशी जोडलं, ज्यांना आम्ही एम बी ग्रुपमध्ये असताना मला माझ्या ज्या त्रुटी होत्या त्या दूर केल्या, असे सर्वांचे आमचे एम बी ग्रुपचे आवडते मनोहर गोळे सर, इतर सर्व युनिक अकॅडमीचे शिक्षक वृंद व या ठिकाणी उपस्थित सर्व भावी अधिकारी, या ठिकाणी आल्यानंतर काय बोलावं असं सगळ्यांचे तिथं गेल्यानंतर बसल्यानंतर अरे काय बोलू काय बोलू, तसं तर मला पाठ करून बोलायची काही सवय नाही आहे, त्यामुळं थोडं एक माझा अनुभव मी कुठून आलो याबद्दल काल सरांनी माझ्याबद्दल एक स्टोरी लिहिली होती सरांच्या ब्लॉगवर, त्यामुळं बऱ्याच जणांना कळून गेलो मी कोण आहे काय आहे, परंतु थोडंफार सांगायचं की त्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी मी इन्सेप्शन मूवी पाहत होतो, तर बऱ्याच जणांना माहीत असेल इन्सेप्शन मूवीमध्ये काय आहे की स्वप्नात स्वप्न नेमकं मूवी कुठे चाललं तेच कळत नाही, तसं निकाल लागल्यावर पण मला वाटलं की अरे आपण मी 5 ते 8 पर्यंत मूवी पाहत होतो आणि 8 वाजता निकाल लागला आणि त्यानंतर एकदम वातावरणच बदललं, फोन यायला लागले, मग मलाच प्रश्न पडले की अरे मी मूवीच्या स्वप्नात तर नाही ना अजून, तिकडेच एका खरोखरच डेप्युटी सीओ, मग त्या दिवशी सरांनं स्टोरीमध्ये लिहिले की नारायण रात्रभर जागाच होता, वास्तविक खरं आहे ते मी आम्ही रात्रभर बरेच आम्ही सर्व एम बी ग्रुपचे मुलं पूर्ण रात्रभर जागवत होत, एकही जण जेवलं नव्हतं, मी काय माझे रूम पार्टनर सुद्धा जेवले नव्हते त्या दिवशी, तर माझा प्रवास सांगायचं गेलं तर मी अत्यंत म्हणजे गाव तसं चांगलं आहे, ग्रामीण भागातच माझे वडील ग्रामसेवक आहात आणि एका ग्रामसेवकाच्या घरी माझा जन्म झाला, घरातून एक चौथा अपत्य होतो मी, वास्तविक कुटुंब मध्यमवर्गीय होतं परंतु लाडात वाढवलं आणि माझं पूर्ण शिक्षण माझ्याच गावातल्या माझ्याच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं, बऱ्याच जणांना वाटतं की आपण जिल्हा परिषद शाळेतले काय आपण आपल्याला येत नाही वगैरे वगैरे, असं काय नाही, माझं पहिली ते दहावीचं पूर्ण शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं आणि अत्यंत उत्कृष्ट शाळा अशी जिल्हा परिषद शाळा सर तुम्हाला मी निश्चितच विनंती करेल की तुम्ही एकदा आमच्या शाळेला या, माझं पूर्ण नाव नारायण गाव हा सांगतो तेच, माझे शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोकर मोहा बीड जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये ही शाळा आहे, अत्यंत उत्कृष्ट शाळा, या शाळेने अनेक अधिकारी घडवलेले आहेत, मिसाळ तुम्ही नाव पण ऐकलेलं असेल, बरेचसे मिसाळच गावामध्ये आहेत त्यामुळं मॅक्झिमम अधिकारी मिसाळांचेच आहेत, त्या अशा अत्यंत चांगल्या शाळेमध्ये मी शिकलेलो आहे, तर शाळेमध्ये शिकलो परंतु त्यानंतर दुर्दैवानं काही आर्थिक अडचणी आल्या, 11वी 12वी माझं सायन्स झालं आणि बीडमध्ये दोनच स्ट्रॅटेजी असतात, झाला तर डॉक्टर नाही तर मास्तर, तर डॉक्टर तर झालो नाही त्यामुळं साहजिकच मास्तर झालो, मास्तर की करता करता काय मास्तर की डी एड करायचं होतं इच्छा नव्हती त्यामुळं गेलो, परंतु डी एडमध्ये मला माझ्या एकंदरीत कारकिर्दीला कलाटणी भेटली, डी एडमध्ये अत्यंत चांगले मित्र भेटले अत्यंत चांगले शिक्षक भेटले आणि या कार्यक्रमासाठी डी एडचेच माझे खास वैद्यावरून माझे मित्र आलेले आहेत अविनाश शांतेश धन्यवाद यांनी मला स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण केली, डी एड झालं त्यानंतर सी टीची परीक्षा दिली आणि सी टीची परीक्षा त्यावेळेस खूप अवघड होती परंतु मी राज्यामध्ये पहिलं काही टॉपमध्ये आलो आणि त्यातच एक आवड निर्माण झाली की अरे आपण टी टी सारखी परीक्षासुद्धा राज्यातून पहिल्या काही क्रमांकामध्ये उत्तीर्ण होतो, तर अशी अवघड परीक्षा जर आपण उत्तीर्ण होत असेल तर आपण एम पी एस सीची तयारी सुरू करू आणि त्या टी टी थ्रू मी बीड जिल्हा परिषदमध्ये शिक्षक म्हणून लागलो, तर शिक्षक लागल्यानंतर शिक्षकाची नोकरी अभ्यास याला थोडा त्रास झाला आणि नोकरी लागल्यानंतर मग एम पी एस सीची तयारी सुरू करायची, त्यामुळे मग वाय सी एम ओ यूमधून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून मी माझी डिग्री 2011 साली कम्प्लीट केली, 2011 साली डिग्री कम्प्लीट केल्यानंतर मग एम पी एस सीची तयारी करायची पण राज्यसेवा काय आपण होणार नाही पास असं वाटायचं मला, त्यामुळे राज्यसेवेकडे थोडं दुर्लक्ष करू आणि एस टी आयची परीक्षा देऊ, तर 11 डिग्री झाल्यानंतर 12 पहिली एस टी आयची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मी एस टी आय म्हणून सिलेक्ट झालो आणि सुदैवाने एस टी आय म्हणून सुद्धा मी बीड जिल्ह्यातच माझी नियुक्ती झाली, तर या ठिकाणी जसे मला आयुष्यामध्ये कुटुंब चांगलं भेटलं शाळा चांगली भेटली मित्र चांगले भेटले त्याचबरोबर माझं बीडचं ऑफिससुद्धा खूप मला चांगलं मिळालं, तर नोकरी करता करता स्पर्धा परीक्षेची तयारी करणं तसं खूपच अवघड जातं कारण की 10 ते 6 ऑफिस करणं त्याचबरोबर मी घरी असायचो घरी आईवडील दोघंच असायचे त्यांची काळजी घेणं
त्यामुळे अभ्यासाला खूप कमी वेळ घडायचा. परंतु सुदैवानं माझ्या ऑफिसमधले सहकारी सर्व अधिकारी यांना मला खूप प्रोत्साहन दिलं की नारायण तुझ्यामध्ये कॅलिबर आहे, तू इथंच थांबू नको, तू तुझी आवड आहे त्या क्षेत्रामध्ये जा. सुरुवातीपासून आवडत होती, वडील ग्रामसेवक होते त्यामुळे BDO डेप्युटी CEO या सर्वांशी एक घरी येणं जाणं असायचं. त्यामुळं ग्रामीण विकासासंबंधी काम करणं ही पॅशनच होतं माझं सुरुवातीपासून. त्यानंतर मग ठरवलं की अरे आपण आता तयारी करू. 2013 परीक्षा दिली, ती दुसरी परीक्षा होती माझी. दुसऱ्या परीक्षेमध्ये मी प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू तिन्ही स्टेज पार केल्या, परंतु इंटरव्ह्यूला खूप कमी मार्क मिळाल्यामुळे मी फायनल यादीमध्ये मी येऊ शकलो नाही. त्यानंतर 13 परीक्षा झाली, त्याच दिवशी निकाल लागला. त्याच्या दुसऱ्या दिवशी 14 परीक्षा होती आणि 14 परीक्षेमध्ये दुर्दैवाने मी प्रिलिमच क्वालिफाय झालो नाही. आणि तेव्हाच ठरवलं की अरे आपण, तेव्हा खूप इच्छा होती की आता नेक्स्ट इयर आपण राज्यामधून टॉपच करायचं, परंतु प्रिलिम पास न झाल्यामुळं काय शेवटी पर्याय नव्हता. एक वर्षभर अभ्यासाचं ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये आताच रोहिणी मॅडमनं सांगितलं की नियोजन कसं करायचं, ब्रॉड नियोजन करा. बरेचसे मुलं PSI आले, PSIचं नियोजन, STI आली, STIचं नियोजन, तलाठी आली, तलाठीचं नियोजन, असलं काही करत बसू नका. एक 5-6 महिन्याचं 1 वर्षाचं योग्य नियोजन करा. त्यामुळे मी पण 1 वर्षाचं व्यवस्थित नियोजन केलं. अभ्यास नोकरी घरे सर्व व्यवस्थित प्लॅन केला वर्षभरांचा. आणि त्यानंतर परीक्षा जवळ आल्यानंतर सरांनी माझ्या ऑफिसमधल्यांना खूप सहकार्य केलं आणि मला म्हणले की रजेवर जातो 1 महिना. शेवटी 1 महिना प्रिलिमला रजेवर आलो, प्रिलिम क्वालिफाय झाली, प्रिलिमला खूप चांगले मार्क मिळाले. त्यामुळं पुढची तयारीला मला की आत्ता यावेळेस आपण पासच होणार आहेत. पण तेव्हाच ठरवलं की गेल्या वर्षी दुर्दैवाने जागा खूप कमी होत्या. ओपनला पहिल्या ॲडमध्ये 6 जागा होत्या आणि 6 जागेमध्ये सिलेक्शन होणं थोडं अवघड जातं. परंतु मी सरांना तो आता मी शेवटपर्यंत ॲडव्हर्टाईज पाहिली नव्हती. जेव्हा प्रेफरन्स फॉर्म भरायचे होते तेव्हा मी ॲडव्हर्टाईज पाहिली, कारण की ठरवलंच होतं की गेल्या वर्षी प्रिलिम नापास झालेले आहेत, यावर्षी आपल्याला टॉपमध्ये यायचं तर मग क्लासवरची 1 जागा असो काय, 10 जागा असो काय, त्यामुळे बाकी ॲडव्हर्टाईज पाहिली नाही, काही पाहिली नाही. आणि दुसऱ्या दिवसापासून अभ्यासाला सुरुवात केली. स्कोर चांगला आला आणि स्कोर चांगला, मेन्स दिली, स्कोर चांगला आला. आणि त्यानंतर गेल्या वर्षी इंटरव्ह्यूला खूप कमी मार्क्स मिळाले होते, त्यामुळे यावेळेस ठरवलं की आपण आता इंटरव्ह्यू चांगल्या पद्धतीने करावा. आणि माझ्या मित्रांनी सांगितलं की इंटरव्ह्यूला मनोहर भोळे सर खूप चांगलं सांगतात, चांगली तयारी करून घेतात. आणि सरांना फोन केला, सरांना जवळपास 3-4 महिने खूप इंटरव्ह्यू कसून आमची तयारी करून घेतली. सरांबद्दल सांगायचं म्हणलं तर सर LIC मध्ये काम केलेले आहे. तर LIC बरेच जण नोकरी करत नाहीत, त्यामुळे LIC चे लोक कसे असतात माहीत नाही आहे तुम्हाला. परंतु जे नोकरीला लागलेले असतात त्यांना LIC चे लोक कसे चिवट असतात. LIC चिवट म्हणजे कसं, मला 2010 मी शिक्षक झालो तेव्हा एका जणांनी LIC एजंट फोन केला, अरे आता तू शिक्षक झाला, माझ्याकडे LIC काढावंच लागेल. तर काय मला LIC बद्दल आवड नव्हती, त्यामुळे म्हणलं अरे काय मी नंतर काढतो, 6,000 पगार असतो, कशाला LIC काढू. परत 2012-13 STI झालो, परत तेव्हा शिक्षक झाला तरी तू LIC नाही काढली, आता STI झाला, आता तरी तू LIC काढ. म्हणलं काय मला LIC काढायची नाही. आणि परत याचा निकाल लागला MPSC चा, लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आलो, आता तू क्लास 1 झालास, आता तरी LIC काढ. असे LIC चे लोक खूप चिवट असतात, तसे सर पण खूप चिवट होते. मी तयारी करताना सारखं रेग्युलर बीडवरून पुणे बीड असा प्रवास चालू असायचा. हा नारायणजी तुम्ही काय करता तिथं, या इकडे लवकर, आपल्याला उद्याच्याला मलिनाथ कलची टीचर येणार आहेत. ऑफिसचं काय, ऑफिस होऊन जात असतं, सरांचं लेक्चर ऐकायला यावंच लागेल तुम्हाला. म्हणजे सर इतकं चिवट पण असायचं की तुम्ही या 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 ऑफिसचं काय, तुम्ही क्लास 1 होणारच आहे. तर त्यासाठी सरांसाठी एकदा टाळ्या, तुम्ही खूप केला मला म्हणते. परंतु पुढे पण अनुभव सांगतो की बरेच मुलं खूप फेकू असतात आणि खूप फुगीर पण राहतात. तयारी करणारे बरेचसे मुलं, आता संजय सरांनी सांगितलं की मुली सरा मुलांपाशी येऊन अशा करतात, पण बरेचसे मुलं पण तसेच करतात. एक चांगली मुलगी दिसली गेलं की असे टाईट असतात, अरे अभ्यास करायला येतात का शूटिंग करायला येतात तेच कळत नाही मला. इन बिन टाईट स्पोर्ट्स शूज, 6,000-6,000 चष्मा, अरे काय गरज आहे का, चांगली नाईट पॅन्ट टी शर्ट घाला, गपचूप दिवसभर अभ्यास करा ना, काय गरज आहे का नादी लागायची, नादी लागायला पाहिजे असं काय. त्याशिवाय पण काय जीवन सार्थक नसतंय. तर मुलांना माझी विनंती आहे की ह्या बाकीच्या गोष्टी दुर्लक्ष करा. अभ्यासाचं बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतं की अभ्यास कसा करायचा, तुम्हाला जसा करता येईल तसा करा. मी तर नोकरी करत अभ्यास केलेला आहे. रोहिणी मॅडम आता मुलीतून पहिले आलेल्या आहेत. बऱ्याचशा मुली नोकरीसाठी MPSC साठी लग्न करत नाहीत, त्यांनी लग्न केलं, 6 वर्षाची मुलगी आहे. बऱ्याचदा आम्ही MB ग्रुप त्यांना संतूरगरला म्हणतो. तुम्हाला पाहिल्यानंतर त्यांची आठवण झालीच असेल की संतूर मधली मुलगी कशी ती पळत मम्मी, आणि आपल्याला आश्चर्य वाटतो अरे आई आहे, संतूर पहिली येऊ शकते.
इंटरव्यू तयारी करताना पण बऱ्याच जणांना ठेका मारतात होतं काहीतरी हे करायचं ते करायचं असं फॉर्म मध्ये जाणार मला डिवाइस पे व्हायचं. एका जणाला विचारलं अरे तुला डिवाइस पे व्हायचं, सरांना पहिलाच प्रश्न विचारला का हो तुम्ही इंटरव्ह्यूसाठी पहिला प्रेफरन्स डिवाइस पे दिला का बरं तुम्हाला डिवाइस पे व्हायचं, तर म्हणला सर मला युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये जायची इच्छा आहे. असं का मग पोस्ट म्हणला पण युनिफॉर्म सर्व्हिस असते का नाही बरं तुम्ही तिकडे प्रेफरन्स करत काय आवाक होतात असा प्रश्न आल्यानंतर. त्या प्रवासामध्ये मला खरंच सांगायचं गेलं तर मी खूप नशिबवान आहे, खूप चांगले मित्र भेटले. मी सारखं पुणे बीड करत असताना मला या ठिकाणी रमेश भंडलकर, विनायक खरणार, माझे रूम पार्टनर सुहास जगताप, माझा भाऊ सतीश मिसाळ, राजेश बांगर, अनिल बांगर हे सर्व खूप प्रेमळ मित्र भेटले. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा MB ग्रुप आयुष्यभरामध्ये सदैव स्मरणात राहतील असे मित्र या प्रवासामध्ये भेटले. मुलांना इच्छा आहे की तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, प्रयत्न करत चाला, अडचणी येत असतात. अत्यंत अडचणीमध्ये मी पण सहन केलेले आहे, शाळा करणं, नोकरी करणं, त्या वेळात वेळ काढून अभ्यास करणं हे तुम्ही सर्व मॅनेज होऊ शकतं. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अडचणी साहजिकच आहेत, परंतु त्या अडचणीलाच प्रेरणा समजा तुम्ही. या प्रेरणेतूनच तुम्ही तुमचं भविष्य घडवताल. माझे आदर्श महाराष्ट्र विकास सभेतील मल्लिनाथ कलशेट्टी सरांतर्फे माझा सत्कार झाला, अतिशय आनंद होत आहे. सर बऱ्याचशा मुलांची इच्छा असते की DYSP मध्ये व्हावं, महसूलमध्ये जावं, परंतु मी जेव्हापासून तयारी करायचं सर भेटले आणि सर म्हणले की तुला काय व्हायचं, तर सरला म्हणलं साहेब मला सर DYSP माझी आवड आहे, सॉरी DEPUTY CO माझी आवड आहे. कारण की लहानपणापासून मी ग्रामीण विकासासंबंधी जे माझी कल्पना आहे खूप आयडिया आहेत, खूप त्यामध्ये मला करायची पण आवड आहे. आणि सर म्हणले नाही अरे तहसीलदार किंवा सरांना खूप DYSP ची खूप क्रेज आहे, त्यामुळे सर माझ्या अरे तू DYSP ला जा. सरांना DYSP साठी दर दिवशी सकाळी सर्वांना जिम व्यायाम, सर स्वतः 6 वाजता तिथे हजर असायचे, सर्व आम्हा MB ग्रुपतर्फे व्यायाम करून घ्यायचे. सरांना खूप आमच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, परंतु माझं पॅशन आहे की महाराष्ट्र विकास सेवेमध्येच मला काम करायचं आहे. आणि निश्चितच तुम्ही ज्याप्रमाणे काम केलं त्याचप्रमाणे मी सुद्धा काम करेन. तुमचे आशीर्वाद, तुमचं मार्गदर्शन असंच राहू द्या. समोर विद्यार्थ्यांचं पण असंच प्रेम, सदिच्छा, आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. मनोहर गोळे सरांचे विशेष आभार. आणि मी माझे 2 शब्द संपवतो, धन्यवाद.